हाय फ्रेंड्स, माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आत्ता मी तुम्हाला डाळबट्टी कशी बनवायची हे दाखवणार आहे। त्यासाठी मी या 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य ओवा लागणार आहेत आपल्यांना, हळदी, जिरे, तेल लागणार आहे, मीठ आणि अर्धी वाटी रवा। या 2 वाट्या पिठामध्ये मी हा अर्धी वाटी रवा घालून घेते। त्याला थोडंसं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आपला ओवा, हळद आणि जिरे हेही त्यामध्ये टाकून घेते। याला बाफळे असेही बोलता, तुम्हीही करून बघा, छान लागतं खायला। थोडंसं मीठ घालून घ्यायचं चवीनुसार। आणि हे घेतलेलं तेल त्यामध्ये ॲड करून घ्यायचं, म्हणजे आपले बाफळे किंवा बट्ट्या ह्या एकदम नरम आणि मस्त खरपूस लागता खायला। तर हे सर्व एकजीव करून घ्यायचे। त्यानंतर याला पाण्याने आपल्या चपात्यांचं पीठ कसं मळतो तसं मळून घ्यायचं, जास्त पातळी नाही करायचं आहे। यानंतर याचे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे, गोल, जास्त गोलही नाही करायचे, थोडे चपटा आकाराचे करायचे। त्या उंड्यांना थोड्याशा चिरण्या राहील असे ठेवायचे, म्हणजे त्यातली हवा बाहेर निघून जाईल आणि एकदम मस्त नरम आणि खरपूस लागता खायला। या प्रकारेच बाकीचे सर्व पिठाची गोल उंडी करून घ्यायची आहे। हे बघा, सर्व गोल उंडी करून घेतलीत मी। आता यांना मी पाण्यामध्ये उकडून घेणार आहे। कोणी कोणी वाफेवरतीही करतं, पण मी पाण्यामध्ये यांना उकडून घेते। गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर हे आपले केलेले बाफळ्यांचे उंडे त्यामध्ये घालून घ्यायचे। एक एक करून सर्व त्यामध्ये घालून घ्यायचे। ही बट्टी किंवा बाफळे आपण डाळीसोबत खाऊ शकतो किंवा भाजीच्या रश्श्यासोबतही खाऊ शकतो आणि असेही खाऊ शकतो। तिखट वरण, गोड आंबट वरण, चिंच घातलेलं त्यासोबतही खूप छान लागतं। आता यांना पलटी मारून घेते मी आणि यातलं जे उरलेलं पाणी राहतं ते आपण नंतर डाळीच्या फोडणीसाठी वापरणार आहोत। बघा, आता आपले उंडे हे चांगले असे मस्त उकडले आहेत। आता त्यांना मी प्लेटमध्ये काढून घेते। ते पाणी मी डाळीसाठी वापरणार आहेत, फोडणीसाठी। आता मी हे बाफळ्यांचे बारीक असे काप करून घेते। एका वाफळ्याचे 4, तुम्हाला पाहिजे असेल तर छोटेही करू शकता। काप करूपर्यंत गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेते, म्हणजे आपले काप होऊपर्यंत तेलही गरम होईल। हे बघा, अशा पद्धतीने मी त्याचे
काप करून घेते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यापेक्षाही छोटे करू शकता किंवा मोठे पाहिजे असेल तर मोठे ठेवू शकता. एक एक करून सर्व हुंड्यांचे काप करून घेतले मी. आणि आता आपलं तेलही चांगलं असं गरम झालं आहे. आता मी तळण्यासाठी बाफळे त्यामध्ये घालून घेते थोडे थोडे करून. कढईमध्ये मावेल तेवढे बाफळे घालून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे असेल तसा तुम्ही त्या उंड्यांचा काप करण्यासाठी कोणताही शेप देऊ शकता किंवा आकार देऊ शकता. पाहिजे तसे आकारात कापू शकता. मध्ये मध्ये त्यांना हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूंनी ते तळल्या जाते. बघा आता आपल्या वाफळ्यांना मस्त असा ब्राऊन लाल कलर आला आहे. मस्त असे तळले आणि खायलाही खूप टेस्टी एकदम मस्त खरपूस लागता. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आता ही मी एका प्लेटमध्ये काढून घेते. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आणि रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.